आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. उसाची एफआरपी एक रकमी मिळायला हवी, अन्यथा मोठा संघर्ष. राजू खिचडे. ऊस उत्पादकांचे नेते राजू खिचडे अत्यंत संतापले आहेत. साखर कारखानदारांनी ऊस उत्पादकांना आर्थिकदृष्ट्या लुटू नये असा गंभीर इशारा त्यांनी दिला आहे. साखर कारखाने सुरू करताना गोड बोलून कारखानदारांनी ऊसाची एफआरपीची रक्कम आणि 200 रुपये देण्याची कबूल केलं. धुराडी पेटली आणि साखरेचा दर पडला. खोटं नाटं सांगून एफआरपीचे तुकडे पाडण्यात येत आहेत. हे आम्ही ऊस उत्पादक शेतकरी खपवून घेणार नाही. बग्यास, मोलॅसेस, को जनरेशन, साखर विक्री यातून साखर कारखान्याला जी रक्कम मिळते यातील 70% जरी दिली तरी 3500 रुपये प्रतिटनाला मिळायला हवेत. आता ओरड बंद करावी आणि ठरलेला ऊसाचा भाव द्यावा, नाहीतर ऊसाचं दांडकं हातात घेऊन ऊसाची एफआरपी शेतकरी वसूल करेल असा गंभीर इशारा राजू खिचडे यांनी दिला आहे. मानकर न्यूजसाठी मांगूरहून तानाजी बिरनाळे.